नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्याबद्दलची संपूर्ण आणि विस्तृत अशी माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही एक PDF आहे. हा जो अर्ज आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे. या अर्जामध्ये सर्वात पहिल्याचा नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे महिलेचे पूर्ण नाव. तर इथे लाभार्थी महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. त्याखाली आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव. तर त्या महिलेचे लग्न व्हायच्या आधीचे जे काही नाव असेल ते नाव इथे तुम्हाला पूर्ण नाव लिहायचे आहे. आणि जर त्या महिलेचे लग्न झालेले असेल, ती महिला विवाहित असेल तर महिलेचे लग्नानंतरचे नाव इथे लिहायचे आहे. नंबर 2चा पॉईंट आहे जन्मदिनांक. जन्मदिनांकमध्ये तारीख, महिना, वर्ष अशा पद्धतीने जन्मदिनांक लिहायची आहे. नंबर 3चा पॉईंट आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. अर्जदार कोणत्या गावाला राहते त्या गावाचा पूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे. त्या गाव म्हणजे तुम्ही जर गावामध्ये राहत असाल तर ग्रामपंचायत, शहरामध्ये असाल तर नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका जे काय असेल ते, आणि सोबतच तुमचा पिनकोडसुद्धा तुम्हाला इथे लिहायचा आहे. पुढचं आहे जन्माचे ठिकाण. तुमचा जन्म कोणत्या गावाला झाला, तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे, राज्य कुठला आहे हे सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे मोबाईल क्रमांक. तुमचा चालू असलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे सादर करायचा आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक इथे तुम्हाला लिहायचा आहे. पुढचा पॉईंट आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण. जर महिला ही परराज्यातील असेल आणि ती विवाहानंतर महाराष्ट्र राज्यात आलेली असेल तर अशा केसमध्ये महिलेचा जन्म जर परराज्यात असेल तर पतीचे जन्म ठिकाण आपल्याला इथे लिहायचे आहे. पतीचे गाव, तालुका, जिल्हा, राज्य हे व्यवस्थितपणे भरून घ्या. त्यानंतरचं आहे नंबर 8, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेता आहेत का. होय असेल तर हो, नाही असेल तर नाही. असल्यास किती रुपये तुम्हाला महिन्याला लाभ मिळत आहे ते इथे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतरचं आहे वैवाहिक स्थिती. विवाहिता, घटस्फोटिता, विधवा, परित्यक्त्या, निराधार, अविवाहित जे काही वैवाहिक स्थिती आहे ते तुम्हाला इथे लिहायची आहे पॉईंट नंबर 9. पुढचा पॉईंट आहे नंबर 10, अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. लाभार्थी महिलेचा बँक अकाउंट जे काही असेल त्याची डिटेल्स तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यामध्ये बँकेचे पूर्ण नाव, कोणत्या बँक अकाउंट, कोणत्या बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेचं नाव, बँक खातेधारकाचं पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर, त्यापुढचं आहे IFSC कोड. पॉईंट 11 आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय. होय असेल तर हो, नाही असेल तर नाही. म्हणजेच आधार सीडिंग झालेली आहे का हे तुम्हाला एकदा चेक करावं लागेल. आधार सीडिंगच्याच माध्यमातून या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे आधार सीडिंग खूपच आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे नंबर 12, अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती. तर इथे तुम्हाला तुम्ही कुठे अर्ज भरत आहात, कोणाकडे कोणामार्फत अर्ज भरत आहात त्याची तुम्हाला इथे नोंद करायची आहे. सामान्य महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र. तर तुम्ही हा अर्ज जिथे कुठे देत असाल तिथे ह्या पॉईंटला तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर आहे आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहे झेरॉक्स काढून. त्यामध्ये आहे नंबर 1 आधार कार्ड, नंबर 2 अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही एक कागदपत्र चालेल. त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र. जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्डसुद्धा चालेल. त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र. नंतरचा पॉईंट आहे बँक पासबुक. नंतरचा आहे अर्जदाराचा फोटो.
नंबर 7 महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा मग 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. मित्रांनो, अशा पद्धतीने हे सर्व कागदपत्रे